महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत पौष पौर्णिमेनिमित्त काटेवाडी येथे गाढवाचा बाजार भरला. लाखो रुपयांची उलाढाल या बाजारात झाली असून दुष्काळाचं सावट बाजाराच्या खरेदीवर दिसून आलं. उभ्या महाराष्ट्राचं लोकदैवत कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडोबा. पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत मोठी यात्रा भरली जाते. या यात्रेसाठी वैदू, बेलदार, गाडीवहार, मातीवडार, कैकाडी, मदारी, गारुडी, घिसाडी, माकडवाले या भटक्या जमातीतील लाखो लोक जेजुरीत येतात. श्री क्षेत्र जेजुरी येथे पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त भरलेल्या या पारंपरिक गाढव बाजारात सुमारे 1 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. 1200 गाढवांची यावेळेस विक्री झाली. यामध्ये गुजरात व राजस्थान मधून आणलेल्या गाढवांचा समावेश होता. 5 ते 10 हजार रुपये गावठी गाढवांच्या किमती होत्या, तर कोठेवाडी गाढवांना 40 हजार रुपयापर्यंतचा सर्वोच्च भाव मिळाला. अशाच प्रकारचे बाजार मढी, सोनारी, मळेगाव या ठिकाणी भरतात, परंतु जेजुरीचा बाजार सर्वात मोठा मानला जातो. गाढव कसे 4-5 नमुनेचे आहेत, काय काटवाडी आहेत, काय गावरण आहेत. काटवाड गाढवांना जरा भाव जरा चांगला आहे, गावरण गाढवांना भाव जरा कमी आहे. दुष्काळमुळे जरा परिणाम जरा गाढवर विपडला, काय मार्केट नाही वेळेस. तरी पण माल बघून भाव आहे. 20 पासून तर 30 पर्यंत एक गाढवाची किंमत झाली. बारक्या गाढवाची किंमत 8-7-6 पर्यंत गेली. 35 हजार पर्यंत 40 हजार पर्यंत गेले मोठे गाडव. आणि बारक्या गाडवाला काय 6-7 हजार पर्यंत गेले. आम्ही कसं महाराष्ट्रातून या उस्मानाबाद नगर जामखेडचे ते लोक असं आलेले गाडवाला. जेजुरीतील बंगाळी पटांगणामध्ये दरवर्षी पारंपरिक गाढव बाजार भरविला जातो. ग्रामीण भागात गाढव हे उपयुक्त जनावर म्हणून ओळखलं जातं. उंच डोंगरावर अडचणीच्या ठिकाणी खोल डोंगरात किंवा दरीत दुर्गम भागात माती, दगड, खडी, मुरुम व इतर वाहतुकीसाठी गाढवाचा वापर केला जातो. बाजारामध्ये गाढवाचे दात रंग पाहून त्याची किंमत ठरविली जाते. 2 दातांच्या गाढवांना दुवान, 4 दातांच्या गाढवांना चव्हाण, कोरा, अखंड जवान असं म्हटलं जातं. आवश्यकता वाटल्यास त्याला पळवत नेऊन शारीरिक चाचणी घेतली जाते. बाजारात गाढव विक्रीसाठी आणणारे व्यापारी पौर्णिमे अगोदर गाढवांना भरपूर खायला घालतात. गुळ व तेलही खायला दिले जाते. त्यांच्या अंगावर लाल, निळे, हिरवे असे आकर्षक पट्टे ओढून त्याला सजविलं जातं. या बाजारात खरेदीसाठी प्रामुख्याने वैदू, कोल्हाटी, मदारी, कुंभार, गारुडी व इतर भटक्या विमुक्त समाजातील बांधव येत असतात. राजेंद्र पवार कुठून आलाय? सोमेश्वर. कशा प्रकारे व्यवहार चालू आहे, कशा प्रकारे गाढवांचे भाव ठरवले जातात? भाव ठरल्यामुळे दुष्काळ पडल्यामुळे गाढवी पडली, काम धंदा नाही असल्यामुळे गाढवाचा बाजार पडला. मग गाढवांचा भाव कशा प्रकारे ठरवला जातो? नेमके त्याचे दात पाहून नेमकं कशा प्रकारे व्यवहार होतो? म्हणजे 4 दात असले की त्याचा भाव येतो, काम करतो, जवान असतो. कोऱ्याला लागले की ते म्हातारं असतं, आणि अखंड असले की कवळं असतं, बारीक असतो. महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून या ठिकाणी गाढव येतात? महाराष्ट्राच्या बाहेरून बी येतात, राजस्थानची येतात, काटेवाडी येतात. कोणकोणत्या जातीची गाढव आहेत? काटेवाडी येतात, आपले गावरान येतात, पंढरपूर येतात. 3 जाती गाढव येतात. 3 जातीची महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा बाजार, सगळ्यात मोठा बाजार आपला जेजुरीचा. 3 बाजार असतात महाराष्ट्रात. कुठे कुठे बाजार होतात गाढव? मढी, जुन्नर आणि जेजुरी. सगळ्यात मोठा जेजुरीचा बाजार, सगळ्यात जेजुरी बाजार. तुम्ही काय गाढव खरेदी करायला काय विकायला आलाय? खरेदी बी करतो आणि आम्ही एकाच बी घेतो. म्हणजे तुम्ही व्यापारी आहात? आम्ही व्यापारी. काय किती रुपयांनी गाढव घेतली तुम्ही? किती रुपयांनी गाढव खरेदी करताय? आम्ही 8 हजारनी घेतली, पण 7.5-8 विकली. दुष्काळ पडला. नेहमीपेक्षा गाढवांची संख्या यंदा जास्त आहे का कमी? कमी. नेहमीपेक्षा गाढवांची संख्या कमी, कारण आमच्या म्हाताऱ्या माणसाचे गाढवावर जीव जगलो होतो. आता आमची पोरं शाळा शिकतात, त्याच्यामुळे काम करायला कोण नाही. जेजुरीच्या या गाढव बाजारात गाढवांबरोबरच घोडे सुद्धा विक्रीला आणले जातात. या बाजारात गावठी घोड्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. मात्र गाढव आणि घोड्यांच्या विक्रीवर दुष्काळ परिस्थितीमुळे खूप परिणाम झालाय अशी खंत सर्वांच्या कडूनच व्यक्त केली जात आहे. या जेजुरीच्या गाढवांच्या बाजारामध्ये गाढवांबरोबर घोडे सुद्धा विक्रीला आहेत. काय भाव मिळतोय घोड्यांना? घोडे मिळतात 2000-3000-4000 रुपये. जास्तीत जास्त किती भाव मिळतोय? 10 हजार रुपयापर्यंत. 2000 रुपयापासून ते 10 हजार रुपयापर्यंत घोड्यांचा भाव. दरवर्षीच्या तुलनेत यंदा घोड्यांचं प्रमाण जास्त आहे की कमी आहे? प्रमाण जास्त आहे, पण दर कमी आहे. दर कमी आहे. काय कारण आहे दर कमी असायला? दर कमी आहे म्हणजे पाऊस पाणी नसल्यामुळे असे दर कमी आहे. पाऊस पाणी नसल्यामुळे गाढवांबरोबर घोड्यांवरती सुद्धा या ठिकाणी परिणाम होतो. कोणकोणत्या प्रकारचे घोडे या ठिकाणी आहेत? घोडे धनगरी वजेचे घोडे, चक्रावर वजाला वापरल्या जातात.
किती घोडे असतील एकंदरीत विकायला बाजारात? आता 60 ते 70 घोडे आलेले आहेत बाजारात. 60 ते 70 हजार घोडे. आणि गाडवांची संख्या किती असेल? गाडवांची संख्या खूप मोठी. जेजुरीत पौष पौर्णिमेला वैदू समाज व भातू कोल्हाटी समाजाच्या जात पंचायतीच्या पारंपरिक आखाडे भरले जातात. पण याला बंदी घातल्यानं गेल्या 2 वर्षापासून येथे कुठलीही जात पंचायत भरल्या जात नाही. यावेळी कोणतीही जात पंचायत येथे भरणार नसल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान पौष पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड संख्येने भाविक जेजुरीत खंडोबाच्या दर्शनासाठी आले होते. येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करीत भाविकांनी भंडारा खोबऱ्याची मुक्त उधळण केली. प्रतिनिधी निलेश जगताप, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन.